आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे अलाइन डायमेन्शनिंग म्हणजे डायमेन्श डायमेन्शनिंग ज्या सिस्टम्स असतात डायमेन्शनिंग ज्या टेक्निक असतात डायमेन्शन कशा द्यायच्या त्याच्या तर त्यामध्ये एक अलाईन असते आणि डायरेक्शन असते तर त्यामध्ये अलाईनमधून युनिडायरेक्शनमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघूया आपल्यासमोर जो दिलेला आहे ना हा एक क्वेश्चन आहे ही डायमेन्शनिंग काय आहे अलाईन आहे अलाईन कशी अलाईन म्हणजे काय असते माहिती आहे का या लाईनच्या लागून जी डायमेन्शन दिलेली असते हे हे जे शंभर तुम्हाला दिसतात हे कसे आहेत आडवे आहेत हे हे शंभर बरोबर या लाईनसोबत आहेत हे वीज बघा हे या लाईनसोबत आडवे झालेले आहेत अशा प्रकारचं जेही तुम्हाला दिसते आहे त्याला आपण काय म्हणतो अलाईन म्हणतो आणि बघा हे जे आहे ना इथं हे तिरपी लाईन आहे म्हणून हे ट्वेंटी सेवन पण कसे काढले आपण तिरपे काढले तर असंच आता आपल्याला हे झालं हे अलाइन डायमेन्शनिंग आपण आता बघणार आहोत याला कन्वर्ट युनि डायरेक्शनमध्ये कसं करायचं तर तर मित्रांनो आपल्याला प्रश्नात दिलेली जी डाय दाए, डायग्राम आहे ती जशी तशी पुन्हा ड्रॉ करायची आहे तर आपण ते ड्रॉ करून घेऊ तर मित्रांनो आपले डायग्राम तयार झालेली आहे बरोबर जे जे माप आपल्याला जसे दिलेले आहेत बघा मापं द्यायचे पण खूप साऱ्या पद्धती आहेत ह्या ज्या लाईन्स आहेत ना ह्या एक्सटेंड एकदम पुसट एक्सटेंड करायच्या असं जर असलं तुम्हाला तर जेवढे मार्क्स तुम्हाला याच्यासाठी दिलेले आहेत तेवढे मार्क्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात बघा जशी डायग्राम आहे तसं ड्रॉ केलं मी माझ्या मा मॅक्झिमम व्हिडिओजमध्ये हे सांगत असतो की ह्या ज्या लाईन्स आहेत ना ह्या ज्या आपण डायमेन्शनसाठी एक्सटेंड केल्या त्यांना एक्सटेन्शन लाईन्स म्हणतात ह्या कधीही जी आपली डायग्राम आहे त्या डायग्रामपेक्षा पुसट असल्या पाहिजेत फेंट असल्या पाहिजेत आणि हे जे बाण आहेत ना हे टोकदार असले पाहिजेत म्हणजे माहिती आहे काही मुलांचं काय काढणं आहे ते अशा प्रकारचे बाण काढतात हे टुचत नाही हे गुदगुल्या करू शकतात बरोबर आहे आपल्याला टुचणारे बाण पाहिजेत म्हणजेच ते अशा प्रकारचे असायला हवे तर बघू आपण आता नेमकं अलाईन डायमेन्शनमधून म्हणजे हे जे आहे आपल्यासमोर इकडे हे जे काढलेली आहे हे आहे अलाईन आणि आपल्याला आता इथं डायरेक्शन तिचं करायचं आहे तर बघा तर हे माप किती आहे शंभर आहे हे शंभर कसं आहे आडवा आहे आपल्याला करायचं आहे डायरेक्शन करायचं आहे म्हणजेच आपल्याला इथं फक्त काय करावं लागेल थोडं खोडावं लागेल आणि ते शंभरला काय करावं लागेल उभं करावं लागेल आता तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल की कशा प्रकारचं आहे जस्ट तुम्हाला काय करायचं आहे फक्त ज्या उभ्या लाइन्स आहेत त्यांना खोडायचं आहे आणि खोडून त्या लाईन्समध्ये जे आ, माप आडवे लिहिले होते त्या आडव्या मापांना काय करायचं तुम्हाला उभं करायचं आहे म्हणजे आता हे चाळीस तीस आणि वीस हे कसे आहेत हे आडवे आहेत आपण यांना काय करावं लागेल आपल्याला याला उभं करावं लागेल हे चाळीस हे तीस आणि हे वीस आणि बाकीचे जे माप आहेत हे ऑलरेडी अलाईनच आहेत अलाईन म्हणजे युनि डायरेक्शनच आहेत जे यांचे जे डायरेक्शन आहे बघण्याची ही कशी असली पाहिजे सारखी असली पाहिजे म्हणजे आपण बघत असताना आपल्याला सगळे शंभर पण सरळ दिसत आहेत पण याच्यामध्ये काय नाही याच्यामध्ये आपल्याला हे शंभर आठवे आहेत म्हणजे आपल्याला थोडंसं तिरप होऊन बघावं लागते तर तसं झालं नाही पाहिजे याला युनिडायरेक्शन डायरेक्शन असं म्हटलं जाते आणि बघा आता आपण मापं देऊन देऊ ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह आणि इथं होते शंभर बघू शकता तुम्ही ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह आणि शंभर आणि हे इथं ना हे ट्वेंटी सेवन आपले द्यायचे राहिले होते तर ट्वेंटी सेवनला आता आपण इथं बरोबर बस तिरपी लाईन होती तिरपे ट्वेंटी सेवन काढले पण आता आपल्याला काय आहे ना इथं थोडीशी लाईन तिरपी असो पण आपल्याला ट्वेंटी सेवन पण सरळच काढावे लागतील तर हे झालं युनिडायरेक्शनल सिस्टममध्ये ड्रॉईंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना कोणी आय टी आयमध्ये शिकत असेल त्यालासुद्धा पाठवा अत्यंत महत्त्वाचा आहे हा क्वेश्चन तुमचा जो पेपर होत असतो एन सी बी टीचा म्हणा डी बी ई टीचा जो काही पेपर असेल तर त्या पेपरमध्ये सुद्धा हा क्वेश्चन आधी येऊन गेलेला आहे हा क्वेश्चन तुम्ही तुम्हाला जर आला तर तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता ठीक आहे धन्यवाद